नक्कीच रोहित पवार इथे ईडी कार्यालयात माफ करा एनसीपी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि मोठ्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे. स्वतः पक्षाध्यक्ष शरद पवार सुप्रिया सुळे हे कार्यालयामध्ये उपस्थित आहेत. रोहित पवारांनी आधीच स्पष्ट केलं होतं की ईडी समोर जाण्याआधी ते प्रदेश कार्यालयात जातील. तिथे उपस्थित शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतील आणि त्यानंतरच पुढे ईडी कार्यालयात ते जातील. आपण बघतोय की ज्या रोहित पवार यांचं आगमन होतात कार्यकर्ते हे मोठे आक्रमक झालेले आहेत. घोषणाबाजी इथे केली जाते ईडी आणि त्यासोबतच सत्ताधाऱ्यांचा इथे निषेध आपल्याला सुरू असल्याचं दिसून येतं. मोठी बॅनरबाजी या संपूर्ण परिसरामध्ये या आधीपासूनच करण्यात आलेली होती. मोठा पोलीस बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे आणि जशी रोहित पवार यांची एंट्री झाली तसे कार्यकर्ते चार्ज झाल्याचं आपल्याला दिसून येते. टाळ्या वाजवत ते इथे भाजपचा त्यासोबतच ईडीचा इथे निषेध करताना आपल्याला दिसून येतात. प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातात इथे बॅनर त्यांनी घेतलेले आहेत, फलक घेतलेले आहेत आणि त्यामध्ये महिलांनी देखील पुढाकार घेतल्याचं आपल्याला दिसून येत आहे. एनसीपीच्या महिला कार्यकर्त्या या देखील इथे दाखल झालेल्या आहेत आणि रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी होत असल्याचं आपल्याला सध्या इथलं चित्र दिसून येत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.